हाय नमस्कार। आज नवीन साडी, नवीन हेअरस्टाईल, घराला लावलंय कुलूप। मी चालली फिरायला, मॅडम आल्यात न्यायला। कुठं देव देव तिकडं दिसत का? त्या तिकडं, त्या तिकडं म्हणजे कुठं? स्टेशनवर तिकडं। कुठं? तिकडं म्हणलं काय आबाळात? काय स्टेशन कड? स्टेशन तर माहितीच असं, स्टेशन नाही, स्टेशन लय सुशिक्षित नका बोलू। आपलं रेल्वे स्टेशन ला म्हणलं तर तोंड तर येतं, काय करू मग? तसं वाटतंय मी सुशिक्षित बोलते पण तसंच येतं। लय पब्लिक मला म्हणलं की राधाताई ज्योतीवर विश्वास ठेवू नको। मला पण प्रश्न पडला ज्योतीवर विश्वास ठेवा का नाही, सॉरी बरं का, ज्योती ताईवर। मी ताईच म्हणते बरं का, पण ते रागाच्या भारात कधी कधी ज्योती होतं। आणि आता ह्यांच्या समोर चांगलं वाटत नाही, पण मला ते ताईच म्हणून वाटत नाही, डायरेक्ट ज्योतीच म्हणून वाटायलंय। म्हणा काय नाही, आपल्यात काय सगळं चालतंय, है ना? तुमचा काय भरोसा? आज काय माणसानं आणि उद्या काय माणसानं, परत डायरेक्ट व्हिडिओमध्ये माणसानं तिच्या समोर तिला गोड जरी बोलले तरी शेवटी मला तिनं ज्योती ज्योतीच केलं। मला ताय नाही म्हणली नंदाचा, आधीच तर म्हणताय की की काय ह्यांना नंदाच नको, नंदाच नको। म्हणजे ह्यांना किती नाही, मैत्रीण आहे मैत्रीण, कशाची भूत्रीण आहे भूत्रीण, भूती समजायच, काय काय समजायचं ते समजा। चला तर चला, गाडी घेऊन चालली। मला काय डबल शीट येत नाही, तेव्हा गाडीवरनं पडलेली बांगड्या हातातनं फुटलेले आहे, तेव्हापासून बांगड्याच हातात। मी बी भरल्या नाही, नवऱ्याला म्हणलं तुम्ही जावा तुमच्या पैशाच्या मला बांगड्या भरचं ना, तेव्हाच मी बी बांगड्या घालणार, तोपर्यंत मी बांगड्या भरणार नाही असं मी ठरवलंय। ज्या दिवशी नवरा माझा मला पैसे दिल ना बांगड्या भरायला, तवच मी पैसे बांगड्या भरणार आहे। पण हिनं नंतर मला म्हणते का की वहिनी तुमच्या हातामध्ये बांगड्या नाहीत, या की चला तुम्हाला बांगड्या भरते। तसलं नाही दिसत, तसलं दिसणारच नाही अजिबात। दिसते का आमच्या तर हातात काय गोट आहे? गोट कधी बांगडी दिसली? हा गोट्या आहे, त्या गोट्या गोट्या असत्या असत्या, इकडे गोट्यात चालत्या जास्त, कारण काम करावं लागते गोट तर म्हणायचं का? गोट्या आहे म्हणायचं, चालायचं। आता कोण कोणाला डबल शीट नेली? आता मला हे बघा, मला एकतर मी गाडीवरनं घसरले होते, आपटले होते, आणि एवढे आपटले होते की माझ्या हातामध्ये बांगडी राहिली नाही। मला लागलं होतं की मला चालाय आलं नाही, चालाय आलं नाही, त्याच्यावर परत मी आजारी पडले, आजारी पडले, अशक्त झाले, अशक्त झाल्यावर दवाखान्यात 8 दिवस ॲडमिट झाले। ॲडमिट झाल्यावर परत त्याला अजून 8-15 दिवस मी कसली गाडी ती चालवली नाही, आणि ही हिरोईन मला म्हणते की गाडी घेऊन चला। आता तुम्हाला सांगते हायवे रोडला मी एवढी घाबरते, हायवे रोड नाही इकडं, कच्चा रोड, कच्चा रोड आहे, पण असा 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 खड खुड कसं तो बाया किती बघायला लागलात आपल्याकडे, त्यांना काय काम आहे ते खड खुड मरणाचं आहे। उतरे देवान तेवढा धंदा, कसली काम आहे ती वोटर चिंदा आणि तेवढाच धंदा, काय देवा अव येत नाही तेवढाच पॉईंट मारायचा, तुम्ही पूर्ण बोलताय म्हणून मी तेवढाच पॉईंट हाणते। काय करावं, किती मला तर वाटतं ह्यांच्या अख्ख्या ह्याच्यामध्ये मी एक हुशार असल, बीएड ह्यांच्या अख्ख्या घरामध्ये मी एकटी हुशार असण असं मला वाटतंय। तरी माझं शिक्षण सुद्धा नाही झालेलं, कालवणाला आदितली एखादी पिशवी घ्या, येताना शेण आणायचंय आपल्याला, शेण आणायचंय मला एखादी पिशवी घ्या। काय म्हणताय? बोकडाचं मटण लय दिवस झालं खायला भेटलं नाही, आणि कसं असतं देवदेवामध्ये इतकी भारी कालवण, कशी पाणी आणि तोंड दिसलं ना तरी पण चवदार लागतं, पीठ आहे त्या तिकडं होता चवदार लागतं, मग त्यामुळं काय म्हणतात बोकडाचं मटण किती दिवस झालं खाल्लं नाही, ह्यांना पटतंय का? तसं मला बी पटत नाही बरं का, मला बी जिथं खायला असेल ना तिथं बी टपकते। म्हणजे आपण कशासाठी चाललोय तिकडं? म्हणजे मला माहित नव्हतं, मी आपला असा अचानक फोन केला की म्हणलं उद्या चला आपल्याकडे पाहुणे यायच्या, तर म्हणलं तर त्या मला म्हणल्या येऊ द्या पाहुण्या, पाहुण्यांपाशी काय म्हणल्या असंच आमचं बोलत 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 मला म्हणलं मी आज का नाही आला म्हणलं इकडं, काल गुगल पिनचं तुमचं काम होतं काल लगे टपकला म्हणलं, मग आज कसं काय नाही आला? भाकरी करायला गेली मग त्या म्हणलं मी भाकरी करायला गेलते, आमंत्रण आहे ना, मग आता कुकू लावलं इथं कसं असतं खेड्यापाड्यात कुकू लावायला येतात सकाळनं, मग आता आपण पण भाकरी करायला जायचं, 4-5 भाकरी तरी केल्या तरी 4 जणांच्या मुखात जातं,
मग इथं असं असतं. मग आता आमचा देवदेव आहे त्यांनी आमच्यात यायचं, त्यांचा देवदेव आहे त्यांच्यात जायचं, असं असतं. म्हणजे ते भारी वाटतं. आणि मग आता परडी आहे ना, मग परडीला कुकू लावले. मग आता आम्हाला बी जेवाय आमंत्रण आहे आणि परडीला पण आमंत्रण. मग आता ह्यांना आमंत्रण आहे तर ह्या मला बोलवाय आल्यात. म्हणजे तुम्ही बी, मी बी खातीन, तुम्ही बी खान, येताना घरी बी घेऊन येऊ. हा मग घरी बी देते. म्हणजे बोलावणाऱ्या परत बोलवलंच नाही पाहिजे. इथं तसंच आहे. म्हणजे मागायची गरजच लागत नाही म्हणून देते. ते एवढं बनवतात का? हा फेकून त्याने पेशा चार चार जणांच्या मुखात गेलेलं बरं. आता ह्या गाडीचं कसं काय, गाडी घेऊन जायचं कसं, चालवायचं कोण? मला तर माझा जीव जड. हे भोपळा घेऊन बसायचं गाडीवर बोललं तर भोपळा तर फुटणारच आहे. पण माझे फुटायचे नाही पण पंक्चर होईल. तुम्ही पंक्चर व्हाचाल पण माझं चार जागेला चार तुकडं होत्या, चार जागेला वाकडी तिकडे होईल. मला एवढं लय लागायचं नाही पण मलाच लागल. तुम्हाला काय सप करणं आपट चलन झालं. तुम्ही लगेच बाजूला तुम्ही कोमात जाताना मी कड करणं मोडली तर मला तिथनं असं 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 करून त्याकडे गाडी बी तिथं ठेवा लागली. आणि तिकडे त्या रेल्वे स्टेशन कडे कोण नाही बी. तर चला लय झाल्या गप्पा. तर कशासाठी आपण चाललोय आता तिकडे? देवदेवाला. देवदेव म्हणजे कुणाचा तरी देवदेव आहे आणि माणसाचा आहे ते बोलवलंय. आता चाललोय तिकडे. हा देवदेव आहे. तर ह्यांच्याकडे परडे आहे ना, मग ती कुंकू लावल्यावर जायला लागतं वाटतं जेवायला. तर ह्या चालल्या होत्या. मला म्हणलं चला वहिनी लांब आहे गाडीवर जाऊ, बघू जसं जायला जमल तसं. लेकरं आणायला जायचं आहे पण आता बघू. लेकरांना पाठवते कुणाला तरी आणायला लेकरांना. आता मी इकडं चालली. आता ह्यांना पण नको म्हणू वाटत ना मला. लेकरांचा टायम आणि ती दोन्ही पण आता सारखंच झालंय. चला जाऊ द्या. ह्यांना तर खुश करते. असं नको म्हणायला का मी हिला चल म्हणलं तरी नको म्हणतात का. आणि ह्यांना का ना एवढंसच एवढंसच लागतं भांडण काढायला. तर चला घ्या गाडी चालू करा. येते का चालवायला? गाडी जर फुटली तर काय खरंच नाही. येते का पण गाडी? चला तुम्हाला शिकवते शिकवते मी गाडीवर. तुम्ही चालत यायचं का? आधी इकडून वळवून घ्या. भांडे आहेत माझे बाहेर चूल. तर तसं काय आल्यावर नाही मला स्वयंपाक करायचा म्हणा. आता मी तर तिकडनं खाऊन येईन. चपात्या हे आहेत त्या. गाडी घेऊन जाऊ नका माझी. किडनॅप करसान तिकडला तिकडच. चालवा येते का पाडचान कुठं तर जा निघा. मी येते चालत.